scientific observations. Theology does not have to contradict science. The Bible and the order of creation and evolution of life. या मथळ्यांखाली 14 मुद्दे आतापर्यंत आपण पोझिशन स्टेटमेंट, सायन्स, बायबल, नॉस फ्लड अँड इव्होल्युशन या लेखावर आधारित सुधारित भूमिका, विज्ञान, बायबल, नोहाचा जलप्रलय आणि उत्क्रांती या व्हिडिओ मालिकेत पाहिलेत. द बायबल इज नॉट अ सायन्स टेक्स्ट बुक अँड कन्क्लुडिंग स्टेटमेंट या मथळ्याखालील 15वा आणि शेवटचा मुद्दा पाहत असताना आपण सर्वांचे मनापासून स्वागत. नोहाच्या काळातील जलप्रलय जागतिक नव्हता हे सांगताना कळीचा मुद्दा मांडताना प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स लिहितात की हा प्रलय येण्यासाठी कितीही ताकदीचे चक्रीवादळ आले असले तरी चक्रीवादळाने महासागरात निर्माण होणाऱ्या लाटांना चक्राकार गती असते, पण लक्षणीय समांतर एकस्थिती अशी दिशा नसते, जेणेकरून पाण्याचे रेणू गाळाच्या खडकांचे घर्षण करू शकतील किंवा ते स्थलांतरित करू शकतील. ग्रँड कॅनियनपर्यंत दूर अंतरावर उडवून किंवा वाहून नेऊ शकतील असे होणार नाही. स्क्रीनवर आकृती 4 आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये महासागरामध्ये चक्रीवादळांमुळे तयार होणाऱ्या चक्राकार लाटांची गती दाखवली आहे. ज्या लोकांना नोहाच्या काळातील जलप्रलय जागतिक होता हे पटण्यासाठी चक्रीवादळाचा आधार घ्यावा लागतो त्यांना सदर आकृतीवरून वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळते जे त्यांच्या विचारांना पुष्टी देत नाही. त्यांचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांना विज्ञानाचे सत्य पुरावे द्यावे लागतील, कारण सत्य फार महत्त्वाचे आहे. मंडळी, कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला, जो देतो तोच खरा धार्मिक. आता तुम्हीच सांगा, चर्च सभासद म्हणून तुम्ही देशासाठीचे कर्तव्य पार पाडले आहे का? भारतीय राज्यघटना कलम 51A(h) नुसार सर्व नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, त्याचा प्रचार आणि प्रसार करावा हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे, जे रोजच्या जीवनात अंमलात आणले गेले पाहिजे. जसे अनुवाद 6:4-9 नुसार, हे इस्रायला श्रवण कर, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव, आणि घरी असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या चौकटींवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. अनुवाद 6:4-9 ही वचने ज्या पोटतिडकीने आपण घरातील लहानांना सांगतो त्याच पोटतिडकीने मघाशी सांगितलेले भारतीय राज्यघटना कलम 51A(h) सांगणे आणि त्यासाठी निष्ठापूर्वक कष्ट घेणे हे देखील आपले धार्मिक कर्तव्य आणि येशूचे आज्ञापालनच आहे. 1 करिंथ 14:20, बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत ताण्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. पौलाने हे जे समजूतदारपणाचे बोधवाक्य येथे दिले आहे या बाबतीत प्रौढांसारखे समजूतदार होण्यात महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट समाज पूर्णपणे अपयशी ठरत आहे हे गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळातील अनुभवातून मला वाटते. दर्शक हो, या मालिकेत जे 15 मुद्दे आपण पाहिले त्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांची वेबसाईट पाहू शकता, ज्यावर 100 पेक्षा अधिक लेख उपलब्ध आहेत. त्यातीलच 102 क्रमांकाच्या लेखावर आधारित ही व्हिडिओ मालिका आपण तयार केली. मंडळी, तुमच्या घरातील आणि मित्र परिवारातील लोक तुमचं ऐकत नाहीत का? मग आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आणि शेअर्स का बरं वाढत नाहीत? प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करा आणि हो, तुम्ही तरी सबस्क्राईब केलाय ना चॅनल, शेअर करा आणि लाईकही करा बरं का. पोझिशन स्टेटमेंट,
सायन्स, बायबल, नोआज फ्लड अँड इव्होल्युशन या मालिकेतील हा शेवटचा भाग होता. नवीन लेखावर आधारित वेगळा दृष्टिकोन समजावून घेण्यासाठी लवकरच भेटूयात. निरोप घेते, परमेश्वराचा आशीर्वाद आपणा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.